नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणजे शुक्रवारी बँक निफ्टी आणि निफ्टी इंडेक्स जे आहेत ते दोन्हीच्या दोन्ही ऑलमोस्ट फ्लॅट या ठिकाणी क्लोज झालेले तुम्हाला दिसून येतील. बँक निफ्टी स्पॉट प्राईस जे आहे ते 34,546 ला आहे, निफ्टी 16,630 ला या ठिकाणी क्लोज झालेलं आपल्याला दिसून येतोय. मित्रांनो, निफ्टी आणि बँक निफ्टीचं जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही चार्ट बघितला तर या ठिकाणी क्लिअरली एक गोष्ट दिसून येईल. मार्केट जे आहे ते सकाळी ओपन झाल्या पहिल्या 2 मिनिटांमध्ये एक जबरदस्त मार्केटनं लो जो आहे तो तयार केला होता आणि हा लो तयार केल्यानंतर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त रिकव्हरी जी आहे ती ऑलमोस्ट 500 ते 600 पॉईंट आपल्याला हायर साईडला बघायला मिळाली होती. त्यानंतर परत बँक निफ्टीमध्ये रिट्रेसमेंट झाला आणि जो काय प्राईस चॅनल तयार होत होता हायर साईडला, एक सपोर्ट ट्रेंड लाईनचा मार्केटने घेऊन परत मार्केट हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करून मार्केट एक जबरदस्त प्राइस एक्शन बनवत एका छोट्या रेंज मध्ये काय झाले, मार्केट कन्सोलिडेट झाले आणि त्यानंतर दुपारा जरी जो मार्केटनं लो तयार केला होता तो पण एक्झॅक्ट ओपनिंग प्राइसच्या आसपास असलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. त्याचबरोबर तुम्ही निफ्टीचा जर चार्ट 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितला तर तिथं पण काय दिसतंय, निफ्टी इंडेक्स देखील मित्रांनो दिवसभर कालच्या ट्रेडिंग सेशनला एक हायर ट्रेंड लाईन काय करत होता त्या ठिकाणी तयार करत होता आणि वरच्या बाजूने देखील एक मार्केटमध्ये क्लिअरली डाऊन ट्रेंड लाईन असलेली तुम्हाला दिसून येते. म्हणजे मार्केट जे आहे ते छोट्या रेंजमध्ये कन्सोलिडेट होताना तुम्हाला दिसून येते आणि आय थिंक मला वाटतं की पॉसिबल निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्स जे आहे ती ही जी छोटी रेंज आहे ते मे बी सोमवारी हायर साईडला किंवा लोअर साईडला डाऊन साईडला काय करेल त्या ठिकाणी ब्रेक करण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती आता या ठिकाणी डेटा पॉईंटमध्ये तयार होताना तुम्हाला दिसून येते. मित्रांनो, तुम्ही जर ओवायचा जर डेटा चेक केला निफ्टी बँक निफ्टीचा तर तो डेटा काय इंडिकेट करतोय ते पण काय करावं लागेल आपल्याला बघावं लागेल. पण मित्रांनो, तुम्ही जर मेनली निफ्टीचा जर चार्ट थोड्या मोठ्या टाइम फ्रेमवर जर चेक केला, निफ्टीचा चार्ट आपण या ठिकाणी 30 मिनिटाचं टाइम फ्रेम काय केलंय कन्सिडर केलंय. मित्रांनो, 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मार्केट ऑलरेडी एक डाऊन ट्रेंड लाईन मध्ये काय होत होतं त्या ठिकाणी ट्रॅव्हल करायचा पूर्वीपासून प्रयत्न करत होतं. ती ट्रेंड लाईन जी आहे ती मार्केटनं काय केले अलीकडे आपल्याला हायर साईडला ब्रेक केलेली दिसून येते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, या ठिकाणी हे ट्रेंड लाईन आहे, हे ट्रेंड लाईन या ठिकाणी क्लिअर एक ट्रेंड लाईन तयार झाली निफ्टीची. ओके, इकडे क्लिअरली निफ्टीमध्ये ट्रेंड लाईन जी आहे ती या ठिकाणी आपल्याला तयार झालेली दिसून येते. मे बी मार्केट काय करू शकतं मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये, ह्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट देण्याचा किंवा ह्या ट्रेंड लाईनला धरून खाली येण्याचा प्रयत्न करू शकता आणि त्यानंतर ही ट्रेंड लाईन हायर साईडला ब्रेक करेल. आणि ही ट्रेंड लाईन हायर साईडला जर ब्रेक करायचं असेल तर 16,800 हा खूप महत्वाचा कॉल रायटरचा रेजिस्टन्स आहे. जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला सेल ऑन राईटची स्ट्रॅटेजी आहे ती काय करावं लागेल त्या ठिकाणी वापरावी लागेल असं क्लिअरली सध्याच्या डेटा पॉईंटनुसार दिसते. आणि दुसरं मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय मार्केटसाठी सध्याला, मार्केट कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्याच्या कंडिशनला जर ग्लोबल सेंटिमेंट जर निगेटिव्ह झाला तर मार्केट पडू शकतं नाही असं नाही, पण अदरवाईज मार्केट जे आहे ते या ठिकाणी पाठीमागच्या 2 ते 3 दिवसाचा जो लो आहे साधारणतः इकडे 16,100 किंवा 16,200 जे आहे इथं मार्केट काय करणार आता स्ट्रॉंग सपोर्ट घेणार आहे, ह्याच्याखाली जाणार नाही असं सध्या तरी आपल्याला डेटा पॉईंटनुसार वाटतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो, तुम्ही जर हा डेटा चेक करत असताना तुम्ही जर ओवायचा जर डेटा चेक केला तर हा निफ्टीचा ओवायचा डेटा आपल्याला नेमका काय इंडिकेट करतो हे पण काय करावं लागेल पहिल्यांदा बघावं लागेल, कारण का ऑप्शन चेन महत्वाचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर निफ्टीचा डेटा तुम्ही चेक केला तर निफ्टीच्या डेटामध्ये सध्याला 16,600 आणि 16,700 या ठिकाणी खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो मार्केटमध्ये असलेला तुम्हाला दिसून येतोय. ही जी स्ट्राईक प्राईस आहे कोणते 16,100 आणि 16,700 आणि 16,800 या ठिकाणी मार्केटमध्ये क्लिअरली एक मोठे कॉल रायटर जे आहे ते काय या ठिकाणी क्लिअरली व्हिजिबल असलेले तुम्हाला दिसून येते. सध्या जो कॉल रायटर तो 16,700 सर्वात मोठा कॉल रायटर आहे, त्यानंतर दुसरा कॉल रायटर 16,800 बसलाय. म्हणजे परवा 10 तारखेची जी ओपनिंग प्राइस आहे मित्रांनो ही ओपनिंग प्राइसला मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि डाऊन साईडचा जर विचार केला तर 16,500 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे इथं, इथं काय पुट साईडला सपोर्ट आहे. आणि दुसरा मित्रांनो 16,600 पण काही प्रमाणात पुट रायटिंग झालेलं तुम्हाला दिसून येतं. आणि चेंज इन ओआय जर पुट साईडला चेक केला तर या ठिकाणी मित्रांनो 16,500 आणि 400 मध्ये पण पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात मार्केट जे आहे ते मित्रांनो पुढील 1 ते 2 दिवस आपल्याला ह्या एका छोट्या रेंजमध्ये काय आहे त्या ठिकाणी कन्सोलिडेट होणं अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा ओवायच्या डेटानुसार दिसून येतं. आणि बँक निफ्टीचा जर डेटा हा सेम तुम्ही चेक केला तर तो डेटा काय इंडिकेट करतो हे पण काय करू आपण पहिल्यांदा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीच्या ओवायच्या डेटामध्ये सध्याला साधारणतः जर बघितलं तर 34,000 या ठिकाणी सर्वात मोठा पुट रायटर जो आहे तो मार्केटमध्ये उभा असलेला तुम्हाला दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये हायर साईडला जर बघितलं तर या ठिकाणी 34,500 या ठिकाणी मार्केटमध्ये कॉल रायटर आणि पुट रायटर दोघेही आहेत.
सी आणि पीई जे आहे ते दोघेही या ठिकाणी सेल करून बसले. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं मार्केट ह्या रेंजच्या आसपास सोमवारी पण ट्रेड करणं त्यांना डेटा पॉइंट नुसार अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टीमध्ये 34,000 हा देखील एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स या ठिकाणी 34,800 आसपास हा जो हाय तयार झाला होता 11 तारखेला या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालंय कॉल रायटिंग झालेलं आहे. आणि पुट रायटिंगचा जर विचार केला तर साधारणतः या ठिकाणी चार्टिकली पुट रायटिंग तुम्हाला होताना दिसून येते. हा जो लो आहे ना ह्या लोच्या खाली राऊंड फिगर आकडा 34,000 इथं. आणि मे बी मार्केटमध्ये जर सेलिंग आलं तर मे बी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 34,000 देखील बँक निफ्टीमध्ये फिजिबल आहे ऑप्शनच्या डेटामध्ये. कारण का ऑप्शनमध्ये डाऊन साईडला पुट रायटर आपल्याला दिसत नाहीये. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो अजून एक डेटा आपल्याला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. तो डेटा काय आहे तर की बाबा शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन कशा पद्धतीनं प्लेस झाले ते पण काय करावं लागेल आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो तुम्ही जर 14 फेब्रुवारी पासून ते आज लास्ट ट्रेडिंग सेशन 11 मार्च पर्यंतचा जर डेटा बघितला तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत यांनी डेली बेसिसवर ऍव्हरेजली 3,000 कोटी रुपयांचं सेलिंग जे आहे ते पाठीमागच्या 1 महिन्यामध्ये केलेलं तुम्हाला दिसून येते. आणि लास्ट ट्रेडिंग सेशन जे काय होतं शुक्रवारी त्या दिवशी देखील 2,263 कोटी रुपयांचं कॅश मार्केटमध्ये त्यांनी सेलिंग केलं. पण डेरिव्हेटिव्हचा डेटा आपल्यासाठी महत्वाचा आहे. मित्रांनो इंडेक्स फ्युचर जो आहे विशेषतः बँक निफ्टी आणि निफ्टी इंडेक्स फ्युचर जो आहे तो 427 कोटी रुपयाचा त्यांनी बाय केलाय. त्याचबरोबर स्टॉक फ्युचरमध्ये देखील 847 कोटी रुपयांचं बाईंग जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही चेक तर मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला एक महत्वाची गोष्ट मार्केटमध्ये काय घडली माहिती का तर त्यांनी 988 लॉंग पोझिशन क्लोज केलेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगतो मी 988 इंडेक्स फ्युचरच्या पोझिशन क्लोज केलेत. त्याचबरोबर शॉर्टच्या देखील 5,940 पोझिशन क्लोज केलेत. आणि हा आकडा माझ्यासाठी कन्सर्निंग. म्हणजे डेटा पॉइंट नुसार मार्केट टिपिकल रेंज बाउंड मार्केटचा डेटा दाखवते पण ज्या पद्धतीनं इंडेक्स फ्युचरच्या शॉर्ट पोझिशन कव्हर करण्यात आलेत 5,940 त्याचा अर्थ असा होतो की मित्रांनो त्या ठिकाणी मार्केट जे आहे शॉर्ट पोझिशन काय केलेत त्यांनी क्लोज केलेत. इंडेक्स फ्युचरवरच्या 5,940 पोझिशन म्हणजे क्लोज. मग ह्या पोझिशन मे बी शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे हेवी पोझिशन ओव्हरनाईट कॅरी न करता त्यांनी पोझिशन काय केले असू शकतात त्या ठिकाणी क्लोज केलेल्या असू शकतात. म्हणजे शॉर्ट क्लोज केला ह्याचा अर्थ मार्केटमध्ये कुठंतर टेक्निकल बाउन्स बॅक हायर साईडला येण्याची प्रॉबॅबिलिटी पण आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो हा झाला फ्युचरचा ऑप्शनचा डेटा नेमका काय इंडिकेट करतोय तर मित्रांनो 28,683 कॉल ऑप्शन बाय करण्यात आले. ओके ह्याचा अर्थ क्लिअरली ते जे आहे. दुसऱ्या बाजूला 22,971 कॉल ऑप्शन सेल करण्यात आले. म्हणजे ह्याचा अर्थ काय कॉल बाय पण मार्केटमध्ये आहे कॉल सेल पण आहे. याचा अर्थ टिपिकल रेंज बाउंड मार्केट किंवा रिस्ट्रिक्टेड अपसाईड मार्केटचं इंडिकेशन आहे. आणि पुट साईडला जर विचार केला तर 30,365 पुट मित्रांनो बाय करण्यात आले मार्केटमध्ये. आणि त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी 36,265 पुट सेल करण्यात आले. म्हणजे याचा अर्थ काय झाला इथं पण रिस्ट्रिक्टेड डाऊन साईड. म्हणजे हा डेटा मित्रांनो सोमवारी कसा चेंज होतो हे बघावं लागेल. त्यानुसार सोमवारच्या ट्रेडिंग सेशनची मार्केटची दिशा जी आहे ती काय होणार आहे त्या ठिकाणी डिफाईन होणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे रिस्ट्रिक्टेड अपसाईड रिस्ट्रिक्टेड डाऊन साईड एक टिपिकल रेंज बाउंड मार्केटसाठी मार्केट रेडी होताना तुम्हाला या ठिकाणी ह्या डेटा पॉइंट मध्ये आपल्याला दिसून येते. ग्लोबल सेंटिमेंट वगैरे तो पण आपल्याला कन्सिडर करावा लागेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ग्लोबल सेंटिमेंट जर मोठ्या प्रमाणात चेंज झाला तर त्या ठिकाणी हा डेटा पॉइंट चेंज झाल्यानंतर मार्केट रेंज बाउंड न राहतात रेंज ब्रेक करण्याची पण प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकारता येत नाही. मित्रांनो तुम्ही जर निफ्टी आणि बँक निफ्टीचा डेली कॅन्डलवर चार्ट जर बघितला तर तुम्हाला इथं काय दिसते ते पण काय करू आपण या ठिकाणी चेक करूया बघूया. म्हणजे त्यामध्ये आपण आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या काय होतील त्या ठिकाणी लक्षात येते. मित्रांनो डेली कॅन्डलवर जर निफ्टी बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला निफ्टीचा जर चार्ट बघितला तर लास्ट ट्रेडिंग सेशनला मित्रांनो निफ्टीनं काय केलंय 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे त्याचा काय केलाय मार्केटनं सपोर्ट घेतलाय. आणि मार्केट 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती जाण्याचा प्रयत्न केलाय पण मार्केटला सक्सेस आलेला नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो मित्रांनो टेक्निकली मार्केट पुढील काही दिवस मित्रांनो या ठिकाणी 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आणि इकडे हायर साईडला 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज ह्या दोन मुव्हिंग ऍव्हरेजच्या मध्ये मार्केट काय करेल त्या ठिकाणी कन्सोलिडेट होण्याची शक्यता आहे. या रेंजमध्ये मार्केट थांबण्याचा
प्रयत्न करेल, कारण का मार्केट ज्या ज्या वेळेला 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या मध्ये येतं त्यावेळेला मार्केट साईडवेज होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मेबी ही प्रोबॅबिलिटी मार्केट येतं थोडंफार कन्सोलिडेट करून त्यानंतर ही मार्केट रेंज ब्रेक करण्याची प्रोबॅबिलिटी. बँक निफ्टीचा टेक्निकली जर बघितला तर मित्रांनो बँक निफ्टी अजून पण टेक्निकली वीक आहे. बँक निफ्टीचं लास्ट ट्रेडिंग सेशनचं क्लोजिंग जे आहे ते 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जे फॉलिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज क्लिअरली एक डाऊन ट्रेंड इंडिकेट करतोय. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर काही पॉझिटिव्ह गोष्टीमुळे मार्केट जर 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज म्हणजे साधारणतः 34,676 जर वरती ट्रॅव्हल करायला निघालं तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो आपल्याला हायर साईडला साधारणतः नेक्स्ट मुव्हिंग एव्हरेज जे येतं महत्वाचं ड्यू मुव्हिंग एव्हरेज ते म्हणजे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज बँक निफ्टी मे बी पॉसिबल 35,495 पर्यंत काय करू शकतो जाण्याचा प्रयत्न करू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का तर मित्रांनो जसं मार्केट 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला क्रॉस करेल तस तसं 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज हे मार्केटमध्ये मॅग्नेटिकचं काम करेल आणि ते मार्केटला आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. या सिनारीओवरती बँक निफ्टीमध्ये जो ड्यू पेंडिंग आहे तो एक रॅलीमध्ये आपल्याला कन्वर्ट होताना दिसून येईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण त्या दृष्टीनं डेटा पॉइंट कसा लाईव्ह मार्केटमध्ये चेंज होतोय ते पण तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी मित्रांनो बघावं लागेल. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं आणि नेमका कशा पद्धतीनं करू शकतो ते पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स जर बाय करायचा असेल तर मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला मी ज्या लेवल तुम्हाला दिल्या होत्या त्याच लेवल सोमवारसाठी सर्किल आपल्याला कन्सिडर करायचे, कारण का तो डेटा जो आहे ओवायचा त्याच्यामध्ये अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीचा चेंज जो आहे तो मार्केटमध्ये झालेला नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ग्लोबल सेंटिमेंटमध्ये काही प्रमाणात चेंज आहे पण तो आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. बँक निफ्टी तुम्हाला जर बाय करायचं असेल तर 34,674 वरून काय करा बँक निफ्टी तुम्ही बाय करा. 34,890 35,100 35,480 35,610 हे तुम्हाला आय थिंक बेस्ट पॉसिबल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर दिसू शकतं. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो डाऊन साईडला 33,951 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला तुम्ही त्या ठिकाणी सेल करू नका. त्या पार्श्वभूमीवर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 33,710 33,511 33,410 33,250 आणि 33,000 हे पण टार्गेट काय होईल तुम्हाला. मार्केटमध्ये जर ओलॅटिलिटी आली तर ते टार्गेट पण तुम्हाला डाऊन साईडला मार्केटमध्ये भेटण्याची प्रॉबिलिटी या ठिकाणी नाकारता येत नाही. दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीची काय कंडिशन आहे निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवरून तुम्ही बुलिश किंवा बेरिश झालं पाहिजे. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जर बाय करायचं असेल तर निफ्टी जोपर्यंत 16,719 वर जात नाही तोपर्यंत निफ्टी बाय करू नका. निफ्टी जर 16,719 वरती निघाला तर निफ्टी बाय करा. 16,752 16,792 17,822 आणि 17,850 हे पॉसिबल टार्गेट तुम्हाला हायर साईडला भेटेल. आणि डाऊन साईडला निफ्टीला सेल करायचं आहे 16,484 खाली पॉसिबल हे टार्गेट तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर मिळतील हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.